सर्वांना जय भीम। मी सिद्धार्थ शिंगारे छत्रपती संभाजीनगर मधून बहुजन संघटक पेजवरती लाईव आलेलो आहे। आणि मला जो बोलण्यासाठी विषय दिलेला आहे तो विषय आहे मराठा जे आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे, मराठा कुणबी जे आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्या मराठा कुणबी आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंबेडकरी चळवळीचा जो दृष्टिकोन आहे, अर्थात मराठा कुणबी आरक्षणासंदर्भात आंबेडकरी चळवळीचा दृष्टिकोन हा विषय घेऊन मी लाईव आलेलो आहे। मी बहुजन संघटकपेचे आभार मानतो की त्यांनी मला ह्या महत्त्वपूर्ण विषयावर बोलण्यासाठी संधी दिली। आपल्याला माहीत आहे की जरंगे पाटलांनी मागच्या 3-4 महिन्यापासून जे आंदोलन महाराष्ट्रात पेटलेलं आहे मराठा आरक्षणाचं, आणि अंतर्वली सराठीपासून जे सुरू झालेलं आंदोलन पेटत पेटत हे मुंबईला पोहोचलं, लाखोच्या संख्येने आपले मराठा बांधव मुंबईला गेले, आणि नंतर जो अध्यादेश काढण्यात आला आणि त्या अध्यादेशानंतर जरंगे पाटलांनी आंदोलन मागे घेतलं आणि मग जो विजयाचा गुलाल उधळला गेला, आणि या सगळ्या संदर्भामध्ये त्या दिवसापासून वेगवेगळ्या क्रिया प्रतिक्रिया सुरू आहेत। काही लोकांचं म्हणणं आहे की या आरक्षणाचा काही फायदाच झालेला नाही, काही लोकांचं म्हणणं आहे की हे फक्त सरकारनं मराठा बांधवांची फसवणूक केलेली आहे, काही लोकांचं म्हणणं आहे की मराठा बांधवांना जे आर जो काही काढलेला आहे, जे अध्यादेश काढलेला आहे, तर त्यामध्ये हे काही नवीन्य काही नाही, हे जुनंच आहे। सगळ्या स्वैराला तर अगोदरपासूनच नातेवाईकांना आरक्षण मिळत होतं किंवा त्यांना सर्टिफिकेट दिले जात होते, त्याच्यात काही नवीन काय केलं नाही असंही काही लोकांचं म्हणणं आहे। तर या संदर्भामध्ये आंबेडकर चळवळीची काय भूमिका असावी आणि काय आपण भूमिका घेतली पाहिजे या संदर्भामध्ये हे हा विषय आपण घेऊन लाईव्ह चर्चा करत आहोत। पहिला मुद्दा जो मला इथे सांगायचा आहे तो हा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय म्हणणं होतं मराठा आरक्षणाच्या संदर्भात, कारण आरक्षणाची लढाई फुले शाहू आंबेडकरांनी लढलेली आहे। मराठा आरक्षणाच्या समर्थनामध्ये आपले महापुरुष होते का? तर सरळ सरळ त्याचा अर्थ आहे की ज्यावेळी शाहू महाराजांनी 1902 कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षण लागू केलं, त्या कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी मराठा बांधवांना सुद्धा आरक्षण दिलं होतं। म्हणजे 4 जातीच फक्त आरक्षणातून वगळल्या होत्या, कोल्हापूर संस्थानामध्ये मराठा बांधवांना शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं। अर्थात शाहू महाराज सुद्धा मराठा बांधवांना त्या काळात आरक्षण देण्याची गरज त्यांना वाटते, कारण शासकीय आणि प्रशासनामध्ये मराठा बांधवांची संख्या कमी होती म्हणून शाहू महाराजांनी त्यांना आरक्षण दिलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा बांधवांच्या संदर्भामध्ये जी भूमिका घेतलेली आहे, तुम्ही जर व्हॉल्यूम नंबर 1 जो आहे हा महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेला आहे, या महाराष्ट्र सरकारने जो व्हॉल्यूम नंबर 1 प्रकाशित केला आहे, या प्रकाशित व्हॅल्यूमध्ये सरळ हे आहे इव्हिडन्स बिफोर द साऊथ बोरो कमिटी, हे प्रकरण तुम्ही वाचा, इव्हिडन्स बिफोर द साऊथ बोरो कमिटी, यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी व्हॉल्यूम नंबर 1 स्पष्टपणे साऊथ बोरो कमिटीला 1918 जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये मराठा बांधवांना आरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन केल्या पाहिजे अशी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे। अर्थात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूनं 1918 बाबासाहेब आंबेडकर आहेत। जर बाबासाहेब आंबेडकर जर मराठा आरक्षणाच्या बाजूनं असतील तर आपण सुद्धा आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूनच असलं पाहिजे, कारण ती भूमिका बाबासाहेब आंबेडकरांची होती। त्याचा एव्हिडन्स जर बघायचा असेल तर तुम्ही व्हॉल्यूम नंबर 1 जे आहे साऊथ बोरो कमिटीला जे बाबासाहेबांना निवेदन दिलं होतं ते निवेदन वाचू शकता, यामध्ये तुम्हाला त्याचा एव्हिडन्स मिळून जाईल। दुसरी बाब जी मला सांगायची आहे ज्योतिबा फुलेंच्या संदर्भामध्ये, कारण हे जे शेतकऱ्याचा असूड नावाचा जो ग्रंथ आहे या शेतकऱ्याचा असूड मध्ये हे परिशिष्ट जोडलेलं आहे, ते परिशिष्ट तुम्ही बघू शकता, फार महत्वाचं आहे। महत्वाचं या संदर्भात आहे की बाबासाहेब आंबेडकर फुले ज्योतिबा फुलेंच्या समोर एक व्यक्ती आलेला आहे, फुलेंना त्याची कोणत्या जातीचा हे कळत नाहीये, फुले विचार करतात हा कोणत्या जातीचा असेल, त्याच वेळेस तो त्यांच्या समोर येतो आणि ज्योतिबा फुलेला म्हणतो मला तुम्ही ओळखलं नाही का? तर फुले म्हणतात नाही मी तुम्हाला ओळखलं नाही, तर ते म्हणतो मी मराठा आहे, तर फुले म्हणतात मी तुम्हाला ओळखलं नाही, तर दुसऱ्यांदा म्हणतो मी मराठा आहे। तर त्यावेळेस फुले त्यांना म्हणतात महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती मराठाच आहे, ब्राह्मणापासून महाराईपर्यंत सगळेच मराठा आहेत, नेमकी तुम्ही कोणत्या जातीचे आहात यातून बोध होत नाही। त्यावेळेस तो हसतो आणि म्हणतो तुम्ही मला कुणबी समजू शकता। हा किस्सा आहे ह्या शेतकऱ्याचा असूड जो ज्योतिबा फुलेंचं पुस्तक आहे, म्हणजे एखाद्या मराठा व्यक्तीच्या तोंडून ज्योतिबा फुले वधवून घेत आहेत की तुम्ही कुणबी आहात, तुम्ही शेतकरी आहात, हे ज्योतिबा फुले त्याच्या तोंडून वधवून घेत आहेत। आणि याच किस्स्याचं जे विश्लेषण आहे, कारण हे आत्ता
फार महत्त्वाचा जो मुद्दा चालू आहे कुणबी संदर्भातल्या प्रमाणपत्राचा, त्यामुळे मला ज्योतिबा फुलेंचा हे सांगत आहे, रेफरन्स सांगत आहे. जे गेल ऑमवेट आहे, त्या गेल ऑमवेट ज्या अमेरिकन लेखिका होत्या, त्या 1969 ज्योतिबा फुलेवर पी एच डी करायला आल्या आणि त्यांनी 1973 त्यांचा पी एच डीचा थेसिस पब्लिश केला. कल्चरल रिवोल्ट इन कलोनियल सोसायटी नावाचा हे प्रबंध आहे, हे पुस्तकही माझ्याकडे अवेलेबल आहे. याचं विश्लेषण, या ज्योतिबा फुलेंच्या आसूडच्या ग्रंथाचं विश्लेषण करताना गेल ऑमवेटचं म्हणणं आहे की फुलेंची चळवळ काय आहे, फुलेंची चळवळ आहे मराठ्यांना कुणबी बनवण्याची आणि ब्राह्मणांची चळवळ आहे कुणब्यांना मराठा बनवण्याची. बघा, कुणब्यांना मराठा बनवण्याची चळवळ ही ब्राह्मणांची चळवळ आहे आणि मराठ्यांना कुणबी बनवण्याची चळवळ ही फुलेंची चळवळ आहे, असं गेल ऑमवेट विश्लेषण करते. माझं सरळ म्हणणं आहे, आज मराठा बांधव जर कुणबी प्रमाणपत्र काढत असतील, कुणबी असल्याचे दाखले शोधत असतील आणि दाखले घेऊन कुणबी आरक्षण मागत असतील, तर ही फुलेंची लाईन आहे, ही क्लिअर कट फुलेंची लाईन आहे. छगन भुजबळांना माझं सरळ म्हणणं आहे की तुम्ही मंत्री महोदय आहात, ज्योतिबा फुलेंच्या नावानं समता परिषद चालवता, फुलेंचं जे म्हणणं होतं की मराठा हेच कुणबी आहेत आणि मराठ्यांनी कुणबीच म्हटलं पाहिजे, ही जी फुलेंची भूमिका आहे ती काय तुम्हाला मान्य नाही का? ही फुलेंची भूमिका आहे. शेतकऱ्याचा असूड वाचा, याच्यामध्ये ती स्पष्टपणे भूमिका आहे. ही फुलेंची जर भूमिका असेल तर आज आपण ती भूमिका जर या आंदोलनाच्या निमित्तानं पुढे जर जात असेल तर त्या भूमिकेला आपण समर्थन केलं पाहिजे, कारण ती फुलेंची भूमिका आहे. बाबासाहेब सुद्धा मराठा आरक्षणाच्या समर्थनातले आहेत, ही बी भूमिका बाबासाहेबांचं, त्यामुळे मराठा आरक्षणाच्या समर्थनात राहिलं पाहिजे आंबेडकरी चळवळीला. जो या अगोदर मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आलेला होता आणि महाराष्ट्र सरकारनं आरक्षण दिलं आणि आरक्षण सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही, आम्ही त्यावेळेस मी बोलत होतो, सरळ सरळ बोलत होतो की ज्या सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण नाकारलं, आता क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकारकडून. सुप्रीम कोर्टानं जे मराठा आरक्षण नाकारलं त्याचा जो आधारच्या अगोदरच एक बाब आपण समजून घेतली पाहिजे की 1992 अर्थात 16 नोव्हेंबर 1992 इंदिरा साहनी आणि भारत सरकार, जे मंडल आयोगाची केस होती ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातली, त्याचं जे जजमेंट आहे 16 नोव्हेंबर 1992, त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं म्हणलेलं होतं की आरक्षणाची मर्यादा 50% असली पाहिजे. अर्थात ते जे जजमेंट आहे ते 9 बेंचच्या जजेसनं दिलेलं जजमेंट आहे. 16 नोव्हेंबर 1992 जे जजमेंट आहे ते 9 बेंचच्या जजेसनं दिलेलं जजमेंट आहे की आरक्षणाची मर्यादा ही 50% असली पाहिजे. आता जे मराठा समाजाला जे आरक्षण दिलं होतं महाराष्ट्र सरकारनं ते 50% वरी दिलं होतं, अर्थात 50% मर्यादा ही ओलांडली गेली होती. जर ती 50% मर्यादा ओलांडली गेली होती अर्थात सुप्रीम कोर्टाच्या 1992 जजमेंटला उल्लंघन झालं होतं आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला होता. आता जर मराठा आरक्षण टिकवायचं जर असेल, टिकेल नाही टिकेल हा नंतरचा मुद्दा आहे, परंतु 92 जजमेंट जे आरक्षण हे 50% आत असलं पाहिजे हे जर बदलायचं असेल तर 9 पेक्षा जास्त जजेसचा बेंच बसला पाहिजे. अर्थात 9 पेक्षा जास्त म्हणजे किती जजेस? 11 जजेस 13 जजेस, जे ऑड फिगर असते, ऑड आणि इवन जो हे असतो, 9 जजेस असतात किंवा 7 जजेसचा बेंच असतो किंवा 5 जजेसचा असतात, 3 बेंच असतो. तर जर 9 जजेसना असा निर्णय दिलेला असेल 50% आणि मराठा आरक्षण जर टिकवायनं, याचा अर्थ होतो की ते आरक्षण 50% पुढे जाणार आहे. मग 50% पुढे जर आरक्षण द्यायचं असेल तर हा निर्णय 9 पेक्षा जास्त जजेसचा बेंचच देऊ शकत होता. मराठा आरक्षणाची केस जी ज्या जजेसनं निर्णय दिलाय ते 5 जजेस होते, 5 बेंचचा तो जजमेंट आहे. मग 5 जजेसला अधिकारच राहत नाही की 9 बेंचनं दिलेला निर्णय फिरवण्याचा. मराठा आरक्षणाची सरकार, शिंदे सरकार असेल, ठाकरे सरकार असेल, जे काय सरकार असेल, ज्यावेळेस आरक्षणाची लढाई लढत आहे तर त्यांना साधा मुद्दा आहे की तुम्हाला जर 50% वरी आरक्षण पाहिजे होतं तर तुम्ही 5 जजेसकडून कशी काय अपेक्षा धरू शकता की ते 9 जजेसनं दिलेला निर्णय बदलतील? ज्युडिशियरीमध्ये असं होत नसतं. न्यायपालिकामध्ये जर तुम्हाला 9 बेंचनं अर्थात 92 जजमेंट जर बदलायचं असेल, 50% वरी आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला 11 कमीत कमी 11 बेंचची जजेस बसले पाहिजेत तिथे आणि 11 जजेसनं तो निर्णय दिला पाहिजे. मराठा आरक्षण मिळेल टिकेल ती सुप्रीम कोर्टात तो नंतरचा मुद्दा आहे. 5 जजेससमोर जर हा निकाल म्हणजे याची प्रक्रिया जर चालू असेल तर याचा सरळ अर्थ आहे की ते मराठा समाजाचं नाकारणार आहे. आता पुढचा मुद्दा सांगतो. आता क्युरेटिव्ह पिटिशन जी सरकारनं दाखल केलेली आहे, काय ते क्युरेटिव्ह पिटिशन 9 जजेसच्या पेक्षा जास्त जजेस बेंच समोर होणार आहे का? तर नाही होणार.
आता क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करताना चार जज होते सुप्रीम कोर्टाच्या जजेस याच्यात. अर्थात क्युरेटिव्ह पिटिशन तुम्ही दाखल करता आणि जे जजेस जे बेंच आहे तो जर 9 पेक्षा जास्त नसेल तर मराठा समाजाला आरक्षण मिळणार कसं? 50% मर्यादा ते मोलांडू शकत नाहीत, त्यांना अथॉरिटी नाही दी. 5 जजेसला 4 जजेसला 9 बेंचच्या जजमेंट 92 जजमेंट बदलण्यासाठी याचा सरळ कोणालाही जे लॉचे लोक आहेत त्यांना सरळ कळू शकतं की हे सरळ सरळ मराठा बांधवांना फसवण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू होता. आरक्षण आम्ही टिकू, आरक्षण आम्ही अशा प्रकारे देऊ, आम्ही आरक्षण कोर्टात टिकणारं देऊ. अरे मराठा बांधवांना कोर्टात टिकणारं नाही आरक्षण पाहिजे, संविधानात टिकणारं पाहिजे. संविधानात जर टिकलं तर कोर्टात ऑटोमॅटिक टिकेल, संविधानात जर टिकलं नाही तर कोर्टात कुठून टिकेल? हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. दुसरा मुद्दा होता 50% मर्यादेच्या संदर्भामध्ये की मराठा बांधवांना आज जर महाराष्ट्रात तुम्ही जर बघितलं, सध्या जरी बघितलं तर महाराष्ट्रात 92% आरक्षण, सॉरी 52% आरक्षण आहे. 50% मर्यादा महाराष्ट्राने ओलांडलेली आहे. कितीतरी राज्य आहेत ज्यांची मर्यादा ओलांडलेली आहे. आणि EWS जे आरक्षण आता आलेलं आहे, EWS आरक्षण म्हणजे ब्राह्मण बनियांना दिलेलं आरक्षण. त्यांनी मोर्चा नाही काढला, आंदोलन नाही केलं, लाखोंचे मोर्चे नाही, मियाला माणूस नाही, कोणी उपोषणाला बसलं नाही, परंतु 10% त्यांना केंद्र सरकारनं देऊन टाकलं फुकट. जसं परशुरामाचं आता महामंडळ बनवत आहे ब्राह्मण लोकांसाठी, एक मोर्चा नाही, ब्राह्मणाची मागणी नाही, काही नाही, त्यांना फुकट देणं चालू आहे. कारण सरकार त्यांचं आहे, सरकार RSSचं असल्यामुळं त्यांना ते मिळणार आहे, त्यांना संघर्ष करायची गरज नाही, सरकारच त्यांचं आहे. त्यामुळं हा जो 10% सुधामा कोटा आहे, गरीब ब्राह्मणांना दिलेला कोटा आहे, हे 50% वरी मर्यादा जाते. त्यामुळे 50% वरी देता येणार नाही आरक्षण हा जो मुद्दा होता तो आता निकाली निघालेला आहे असं मला म्हणायचं आहे. संविधानामध्ये सुद्धा 50% मर्यादा कुठेही नाही, कोणत्याही आर्टिकलमध्ये संविधानामध्ये 50% मर्यादा असली पाहिजे ही कुठेही लिहिलेलं नाही. हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. सुप्रीम कोर्टाला वाटत नाही की SC ST OBCचं आरक्षण वाढलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाला का वाटत नाही? कारण सुप्रीम कोर्टामध्ये ब्राह्मण लोक बसलेले आहेत, म्हणून त्यांना ते वाटत नाही की आपलं आरक्षण वाढवलं पाहिजे. म्हणून त्यांनी 50% मर्यादा आली, म्हणजे त्यांच्या लोकांचा विचार आला 10%, तर त्यावेळेस मात्र 50% मर्यादाचा मुद्दा येत नाही. आपल्या वेळेस मात्र 50% मुद्दा येतो. SC ला देताना, ST ला देताना, OBC ला देताना, मराठ्यांना देताना 50% मुद्दा सुप्रीम कोर्ट बोलतं, आणि ब्राह्मणाला देताना मात्र, EWS ला देताना मात्र 50% मर्यादाचा मुद्दाच येत नाही त्यांच्यासाठी. म्हणजे सोयीनुसार निर्णय दिले चाललाय सुप्रीम कोर्टात. हा एक महत्वाचा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. जे एका जातीला संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद नाही, एका जातीला आरक्षण देता येत नाही, कारण शेड्यूल कास्ट हा 1500 जातींचा समूह आहे. महाराष्ट्रात 59 जाती आहेत. शेड्यूल ट्राईब जवळपास 700 जातींचा 700 टाईपचा समूह आहे. महाराष्ट्रात 47 टाईप्स आहेत. OBC हा 3743 मंडल आयोगानुसार हा जातींचा समूह आहे. SC हा जातींचा समूह आहे, ST हा जातींचा समूह आहे, OBC हा जातींचा समूह आहे. सेपरेट मराठा जातीला आरक्षण सरकारनं महाराष्ट्र सरकारनं दिलं हे टिकणार कसं? एका जातीला आरक्षण नाही, जातींच्या समूहाला देता येत. आणि संविधानामध्ये 3 कॅटेगरी आहेत, SC ST OBC, चौथी कॅटेगरीच नाही. तुम्ही नवीन जर हे केलं तर ते संविधानिक आरक्षण राहत नाही. हे म्हणतात आम्ही फडणवीस म्हणतात आम्ही कोर्टात टिकणार देऊ, आणि संविधानात टिकणार द्या. संविधानात टिकल कधी? जर ते SC असेल, ST असेल, OBC असेल, तर हे संविधानिक वर्गवारी आहे. तुम्ही जे म्हणतात की सेपरेट देऊन ते टिकवून ठेवू, ते टिकणारच नाही. हे सरळ सरळ मराठा बांधवांची म्हणजे त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा कार्यक्रम आहे असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर आत्ता जे जजमेंट आलेलं आहे, आत्ता जे फडणवीस सॉरी शिंदे सरकारने एक हे नोटिफिकेशन काढलेलं आहे, आणि त्याच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये चर्चा आहे की याचा फायदा होईल का नाही होईल. माझं म्हणणं आहे की याचा फायदा होईल. याचा फायदा का होईल? याचं सरळ कारण आहे. बघा, मी मगापासून सांगत आहे की फुलेंची चळवळ आहे ही, मराठ्यांनी कुणबी म्हणलं पाहिजे. आज जर मराठा बांधव स्वतःचं कुणबी प्रमाणपत्र आजाचे पंजाचे शोधत असतील तर ही फुलेंची चळवळ यशस्वी होताना दिसत आहे. उद्या त्यांना फुले समजतील, कारण मराठा बांधव स्वतःला कुणबी म्हणणे, कारण हिस्टॉरिकली मराठा ही जातच, हिस्टॉरिकली जरी अगोदर मराठा जात नव्हती, आता ती जात बनलेली आहे. मग आपल्या राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा, पंजाब हा एक प्रांत आहे, सिंध हा एक प्रांत आहे, गुजरात हा एक प्रांत आहे, तसा मराठा हा एक प्रांत आहे. महाराष्ट्रात राहणारा म्हणजे मराठा. राष्ट्रगीतामध्ये जो मराठा शब्द आहे तो जातीवाचक नाही, तो प्रांतवाचक आहे. महाराष्ट्रासाठी तो पर्यायवाची शब्द आहे मराठा. पण नंतरच्या काळामध्ये आज जरी मराठा ही जात बनलेली असेल, पण त्याच्या अगोदर ह्याच्यातले बहुतांश लोक हे कुणबीच आहेत, आणि कुणबी असल्या कारणामुळं त्यांच्या त्या नोंदी सापडत आहेत, लाखोंच्या संख्येनं नोंदी सापडत आहेत. बघा, जरांगे पाटलांनी जुई नोटिफिकेशन काढल्यानंतर आंदोलन वापस घेतलं,
आंदोलन वापस घेणं हा त्यांचा जो निर्णय आहे, काही लोक म्हणतात चुकला, परंतु जर सरकारनं असा अध्यादेश काढला असता की सर्व मराठ्यांना आम्ही कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊ किंवा सर्व मराठ्यांना आम्ही कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊन टाकणार आहोत, या संदर्भात सरसकट मराठ्यांना जर कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जर सरकारनं अध्यादेश काढला असता तर याला चॅलेंज झालं असतं, आणि याला या गुजरतीवरती चॅलेंज झालं असतं की जे 19 संविधानामध्ये जे 340 आर्टिकल आहे ओबीसीसाठी, आणि 340 आर्टिकलमध्ये स्पष्ट आहे की ओबीसी कोण आहेत, जे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत एससी एसटी व्यतिरिक्त, त्यांना शोधलं पाहिजे. आणि त्या 340 अंमलबजावणीसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थात ओबीसी कोण आहेत हे सरकारनं शोधावं म्हणून 27 सप्टेंबर 1951 राजीनामा दिला. बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला ओबीसीसाठी. आणि मग कालेलकर आयोग आला. मग कालेलकरनं जे वेगवेगळ्या जातींची लिस्ट बनवली त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातील मराठा ही कास्ट ओबीसीमध्ये घेतली होती कालेलकर आयोगाने. 1955 कालेलकर आयोग पब्लिश झाला, पार्लमेंट समोर मांडण्यात आला. पुण्याचे जे काकासाहेब कालेलकर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग होता. पश्चिम महाराष्ट्रातले मराठे किंवा कोकणातले मराठे यांना ओबीसीमध्ये घेतलं नव्हतं, मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीमध्ये घेतलं होतं. कुणबी मात्र ओबीसीच्या लिस्टमध्ये होते. आता त्यानंतर त्याची अंमलबजावणी नेहरू सरकारनं केली नाही. नंतर डायरेक्ट 1977 काँग्रेसच्या विरोधामध्ये जे सरकार आलं, जनता पार्टीचं सरकार, त्यांनी जाहीरनाम्यांमध्ये लिहिलं होतं की आम्ही कालेलकर आयोग लागू करू, परंतु त्यांनीही लागू नाही केला तर दुसरा आयोग बसवला, मंडल आयोग. मंडल आयोगानं मात्र मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीच्या लिस्टमध्ये घेतलं नाही. आणि खऱ्या अर्थानं मराठवाड्यातील मराठ्यांचा आंदोलन मंडल आयोगाचा रिपोर्ट आल्यानंतर सुरू झालं, ओबीसी मधून ते बाहेर पडले. हे मराठा आरक्षणाचा सगळा नंतरचा कार्यवाळ आपल्याला माहित आहे. वेगवेगळे आयोग बसले, वेगवेगळे सरकारनं प्रयत्न केले, पण ते टिकणार जी बाब आहे ती होत नाही. आता मला सांगा, जर सरकारनं असा जर जी आर काढला असता तर त्याला चॅलेंज झालं असतं की जे कालेलकर आयोग आहे, मंडल आयोग आहे, जे 340 कलमानुसार बनले होते आणि मराठा बॅकवर्ड आहेत हे शोधण्यासाठी वेगवेगळे आयोग बनले, ते हे सिद्ध करू शकले नाहीत की मराठा लोक हे मराठ्यांना डायरेक्ट ओबीसीमध्ये टाकलं जर असतं तर ह्याला चॅलेंज झालं असतं आणि ते कोर्टात टिकलं नसतं. बघा, जरांगे पाटलांनी जे आंदोलन करताना जी एक गोष्ट आवर्जून ही केलेली आहे की जरांगे पाटलांचे जे त्यांचं जे सर्कल आहे त्या सर्कलमध्ये सुद्धा ही गोष्ट माहीत आहे की जर सरकारनं असा अध्यादेश काढला असता, सरसकट मराठ्यांना कुणबीत जर टाकण्याचा अध्यादेश काढला असता, तर तो कोर्टात टिकणार नाही. कारण मराठा बांधवांचा असा कोणताही डेटा आजपर्यंत अवेलेबल नाही की ज्याच्यामुळे ते सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत हे ठरेल. आणि ज्या आयोगांचा डेटा सरकारनं सुप्रीम कोर्टात दिला तो डेटा कोर्टानं मान्य नाही केला. म्हणून आता जे सर्वेक्षण सुरू आहे तो इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. मला हे सांगायचं आहे की कोर्टामध्ये ह्या आरक्षणाला चॅलेंज झालं असतं. सरसकट मराठ्यांना ओबीसी टाकण्याचा जर अध्यादेश असता तर त्याला एक चॅलेंज झालं असतं. दुसरं चॅलेंज हे झालं असतं जर समजा असा अध्यादेश काढला असता की मराठ्यांना कुणब्यांचं प्रमाणपत्र देण्यात यावं, तर यालाही चॅलेंज झालं असतं. आणि ते चॅलेंज कोर्टामध्ये टिकलं, म्हणजे ते अध्यादेश टिकला नसता. याचं कारण आहे की महाराष्ट्रामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये कुणबी आणि मराठा एकच आहेत. ज्यांना तुम्ही मराठा म्हणता तेच कुणबी आहेत, ज्यांना कुणबी म्हणता तेच मराठा आहेत. विदर्भामध्ये जे स्वतःला मराठा म्हणतात त्यांच्याकडे सगळ्याकडे कुणब्यांचं प्रमाणपत्र आहे, तेच कुणबी आहेत, तेच मराठा आहेत. परंतु कोकणात असं नाही. कोकणामध्ये मराठा वेगळे आहेत, कुणबी वेगळे आहेत, आणि यांचे लग्न होत नाहीत, यांचा रोटी बेटी व्यवहार होत नाही, बेटी व्यवहार होत नाही. नारायण राणे जे बोलत आहेत ते काही अंश सत्यत आहे की कोकणामध्ये मराठा वेगळे आहेत, कुणबी वेगळे आहेत, आणि ह्याचे हिस्टॉरिकली पुरावे आहेत. जर ते पुरावे त्यांच्यात बेटी व्यवहार होत नाही याचे जर पुरावे कोणी कोर्टात दिले असते तर सरसकट मराठ्यांना कुणब्यांचं प्रमाणपत्र देण्याच्या अध्यादेशाला चॅलेंज झालं असतं. आणि ते चॅलेंज कोकणातले जे बॅकग्राऊंड आहे, सामाजिक बॅकग्राऊंड, त्या ग्राउंडवर ते चॅलेंज झालं असतं आणि ते टिकलं नसतं. त्यामुळं जरांगे पाटलांनी आंदोलन मागं घेताना जो अध्यादेश काढलेला आहे की ज्यांचे पुरावे आहे, बघा हे मराठा आरक्षणाचा आता मुद्दा सध्या कुठवर आहे की फार 40-50 वर्षाला आपण ते 50 वर्षापासून मराठा आरक्षणाची लढाई लढत आहोत, परंतु आजपर्यंत यश नाही आलं. आता यश टप्प्यावर आलं, ह्याचं कारण हे आहे की ज्यांच्याकडं पुरावे आहेत आमच्या मराठवाड्यामध्ये, ज्यांच्याकडं पुरावे आहेत त्यांना सुद्धा सरकार प्रमाणपत्र देत नव्हतं. पुरावे असून प्रमाणपत्र दिले जात नव्हते. या जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की आज आमच्या मराठवाड्यामध्ये ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत, ज्यांच्या आजाकडे पंजाकडे ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र दिल्या जात आहे.
हे मराठवाड्यातील मराठ्यांसाठी फार आनंदाची बाब आहे. बघा, विदर्भातल्या मराठ्यांना ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्र दिले जात होते पुरावे दिल्यानंतर, पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जात होते पुरावे दिल्यानंतर, कोकणातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जात होते, खानदेशातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जात होते. फक्त मराठवाड्यातल्या मराठ्यांचा हा प्रॉब्लेम होता, मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र सरकार देत नव्हतं. आता काय झालंय, ज्या लाखो नोंदी सापडल्या आहेत त्याच्यामुळं मराठवाड्यातील मराठ्यांचा फायदा झालेला आहे. आणि ज्याच्यामध्ये सगळे स्वैरे जे आहे त्याच्यामध्ये जे वर्डिंग वापरलेलं आहे, सगळे स्वैरे कोण, गणगोत कोण, ती पितृसत्ताक पद्धतीनुसार. पितृसत्ताक पद्धती म्हणजे नुसार, म्हणजे समजा आजा आहे, आजाची नोंद सापडली तर त्या त्याच्या मुलांना मिळणार, त्याच्या मुलाचे जे कोणी नातवंड आहेत, त्या आजाचे जे काही नातवंड आज जिवंत आहेत त्यांना ते प्रमाणपत्र मिळणार. त्यांच्या पुरुष सत्ताक पद्धतीनं आजाची बायको ज्या गावची होती तिच्या नातेवाईकांना नाही मिळत. स्पष्टपणे त्या अध्यादेशामध्ये उल्लेख आहे की पुरुष सत्ताक पद्धती आणि सजातीय, दुसरा उल्लेख सजातीय आहे, म्हणजे गणगोत बी कोणतं सजातीय गणगोत आणि आणखी कोणतं गणगोत, तर ते पुरुष सत्ताक पद्धतीतलं गणगोत. पुरुषसत्ताक पद्धतीतलं गणगोत, तिथे शब्द अध्यादेशामध्ये पुरुषसत्ताक पद्धत असा एक शब्द आहे, दुसरा सजातीय असा एक शब्द आहे. म्हणजे इंटरकास्ट केलं तर त्यांना नाहीये मिळणार, ही बी आपण समजून घेतलंय. सजातीय विवाहातून निर्माण झालेले जे आहे ते बी पुरुषसत्ताक पद्धतीनं त्यांना ते प्रमाणपत्र दिले जाणार आहेत, असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. मला वाटतंय की ही जी बाब आहे ही मराठवाड्यातल्या मराठ्यांसाठी फार आनंदाची बाब आहे. आणि हिस्टॉरिकली प्रमाणपत्र दिले जात आहेत. मला सांगा, जर प्रमाणपत्र आता लढाई काय आहे, जर माझ्या समजा मी आहे, मला जर कोणबी प्रमाणपत्र मिळालं तर झालं ना, मी आलो ओबीसीमध्ये, टाकायचं आणि फेकायचं काही गरजच नाही. प्रमाणपत्र दिलं की झाले, तुम्ही ओबीसी झाले. मागायचं इतकं द्या तितकं द्या विषयच राहिला नाही. उलट ही चांगली आणि सोपा मार्ग आहे हा, की ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत त्यांना द्या, त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या, त्यांच्या नातेवाईकांना द्या, त्यांच्या भावकीतल्या लोकांना द्या. यामुळे काय होणार आहे की मराठा बांधवांमधला जो हा जो आरक्षणाचा जो तिढा झाला होता, काय होत होतं की मराठा हा सामाजिकदृष्ट्या माग असला सिद्ध करा, मग शैक्षणिकदृष्ट्या माग असलेले मग हे सिद्ध करा, आणि मग तो सगळा डाटा गोळा करा, मग त्याला ओबीसीमध्ये टाका, त्याला विरोध, हे सगळ्या फार किचकट बाब होती. त्यापेक्षा सोपा पर्याय आहे की जे ज्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, जे कुणबी आहेत त्यांना कुणब्याचं प्रमाणपत्र देऊन टाका, आणि कुणब्यांचं प्रमाणपत्र दिल्यावर त्यांना आरक्षण मिळेल. टाकायचा मुद्दाच राहील नाही. आता बघा, जर 54 लाख नोंदी सापडल्या असतील सरकारला, 54 लाख एका घरामध्ये जर 4 लोकांना जरी प्रमाणपत्र दिलं तर 2 करोड लोकांना प्रमाणपत्र दिलं जाऊ शकतं. परंतु सरकारची जी इफिशियन्सी आहे, एका जिल्ह्यामध्ये एका दिवशी किती प्रमाणपत्र दिले जातील, जास्तीत जास्त 100 देऊ शकते कलेक्टर ऑफिस, कारण सगळ्या नोंदी तपासाव्या लागतील, सगळे डॉक्युमेंट तपासून एका जर 15-20 मिनिट जरी लाग जर वेळ घेतला तरी दिवसभरामध्ये 100 सर्टिफिकेट कलेक्टर ऑफिस देईल. जर 36 जिल्हे आहेत, 36 कलेक्टर ऑफिसमधून किती निघणार आहे प्रमाणपत्र, 36 निघतील. म्हणजे ह्याचा झाला 3,500 आसपासमध्ये महिन्या आपण दर दिवशी प्रमाणपत्र देऊ शकतो. तेच जर आकडा जर आपण 10 दिवसाचा घेतला 30 90,000 होईल. म्हणजे 1 महिन्याला जास्तीत जास्त 1 लाख प्रमाणपत्र एका महिन्यात दिले जाऊ शकतात, अर्थात 12 महिन्यात 12 लाख प्रमाणपत्र दिले जाऊ शकतं. एवढी सध्याची कार्यक्षमता आहे. 54 लाख नोंदींना 54 लाख देण्यासाठी 4 वर्ष लागतील, 5 वर्ष लागतील, माझा अंदाज आहे 5 वर्ष लागतील. आणि 2 करोड जर द्यायचं म्हणलं तर तरी सध्याच्या स्पीडनं, सध्याच्या सरकारच्या क्षमतेनुसार याला 1-20 वर्ष जाईल कालावधी सर्टिफिकेट देण्यासाठी. काही जरी झालं तर 54 लाख लोकांना ज्यांच्या नोंदी सापडल्या 54 लाख प्रमाणपत्र द्यायला सुद्धा 4 ते 5 वर्ष जातील. आणि मराठा बांधव जर कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीमध्ये आरक्षण घेत असतील तर सगळ्यांनाच प्रमाणपत्र असावं असं बी काही जरुरी नाही. एमपीएससी ऍड काढते, एमपीएससीच्या जागा किती असतात, 100 समजा 100 जागा आहेत, त्याच्यामध्ये ओबीसीने आरक्षण 19% आहे. कुणबी प्रमाणपत्र आल्या तुम्ही 19 जागा मिळते तुम्हाला. तुम्हाला ऑलरेडी लाखोन लोकांकडे, समजा 20 लाख लोकांकडे प्रमाणपत्र आहे, सगळ्यांकडे नाही. 20 लाखातले फक्त 19 येणार आहेत ना, 19 ओबीसीमध्ये, ते बी 19 लागतील असं काही जरुरी नाही. बाकीच्या जातीचे लागतील ओबीसीमधल्या. याचा अर्थ आहे की ज्यांना 1 लाख लोकांना जरी प्रमाणपत्र मिळालं तरी मराठ्यांचं बल आहे, 2 लाख मिळाली, 10 लाख मिळाले तरी बल आहे. सगळ्याच लोकांना प्रमाणपत्र मिळाल्यावर काही, सगळ्या 2 करोडला प्रमाणपत्र दिल्यावर काय 2 करोडला नोकऱ्या नाहीत. शेड्यूल कास्टच्या लोकांचं प्रमाण जर बघितलं, शेड्यूल कास्टची लोकसंख्या 13% आहे. काय ते जेवढे करोडो लोक आहेत शेड्यूल कास्टचे, करोडो लोकांना नोकऱ्या आहेत त्या महाराष्ट्रात. प्रमाणपत्र सगळ्याकडे आहेत, सगळ्याला नोकऱ्या नाहीत. काही शासकीय नोकऱ्याच राहिलेल्या नाहीत. शासकीय नोकऱ्या निघतात 100, 200, 300, 1000 लय झाल्या, 1000, 2000 नोकऱ्या निघतात. करोडो लाखो लोकांना सर्टिफिकेट देऊन लाखो लोकांना नोकऱ्या लागणार नाहीत, पण शैक्षणिक सवलती मिळतील,
शैक्षणिक सवलतींना मात्र फायदा होईल। त्यामुळे जे लढाई बघा, लढाई सरळ असते, जे मिळाले ते घ्या आणि पुढच्या लढाईसाठी सज्ज राहा। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेसमोर काही मागण्या केल्या होत्या स्टेट अँड मायनॉरिटीच्या माध्यमातून, त्यांचं ते पुस्तक आहे। स्टेट अँड मायनॉरिटी म्हणजे एक मागणी केली होती, एक त्यांचं मेमोरँडम दिलं होतं संविधान सभेला, आणि त्याच्यामध्ये 40-42 मागण्या केल्या होत्या। आणि त्याच्या अगोदर बी बाबासाहेबांनी जवळपास समाजासाठी 70 हक्क अधिकाराची मागणी केली आहे। 70 बाबीपैकी संविधानामध्ये 7 बाबी आलेल्या आहेत, 63 बाबी आलेल्या नाहीत। काय बाबासाहेबांनी मग संविधानाला विरोध केला का? जे मिळतंय ते घ्या, पुढच्या लढाईसाठी सज्ज राहा। बाबासाहेबांचं हे धोरण होतं। बाबासाहेब म्हणले, माझं हे धोरण नाही, नेसल तर नऊवारी नाही ते उघडीच राहील। जे मिळते ते घ्यान, पुढच्या लढाईसाठी सज्ज राहा, हे लढाईचं धोरण असतंय। 7 अधिकार मिळाले, त्या 7 अधिकारावर SC ST OBCचं एवढं कल्याण झालेलं आहे या देशामध्ये। 7 अधिकारावर जर 63 राहिलेले मिळाले असते तर कुठल्या कुठे गेले असते हे लोक। म्हणून बाबासाहेबाचं हे जे धोरण आहे, म्हणून बाबासाहेब म्हणले होते, मी जो मेहनतीने इथपर्यंत रथ आणला आहे, तुमच्याच्यानं पुढे घेऊन जाणं शक्य नसलं काही हरकत नाही, तो रथ मागं जाऊ देऊ नका। याचा सरळ अर्थ आहे, संविधानामध्ये तुमच्यासाठी मी 7 हक्क मिळवून दिलेले आहेत। ते 7 हक्क तुमच्याच्याने 8वा हक्क, 9वा हक्क, 10वा हक्क नाही मिळवत आला तर काही हरकत नाही, कमीत कमी 7 हक्क तर जिवंत ठेवा। म्हणजे रथ पुढे जाऊ दे नसेल तर कमीत कमी मागं जाऊ देऊ नका। हे बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं, ही रणनीती आहे। याच रणनीतीनुसार जर बघितलं, आज जर 54 लाख लोकांच्या नोंदी सापडल्यात असं जर सरकारचं म्हणणं असेल, तर 54 लाखानुसार जवळपास 2 करोड लोकांना फायदा होईल। जे मिळाले ते ताब्यात घेतलं पाहिजे मराठा बांधवांनी आणि पुढच्या लढाईसाठी सज्ज झालं पाहिजे। लढाई अशीच असते, जर तुम्ही म्हणाल मी मोडन पण वाकणार नाही असं नसतंय, ताणून धरायचं। जरंगे पाटलाची नीती बघा, आंदोलनाची पद्धत बघा, थोड्या दिवस उपोषण करायचं, सरकारला ताणायचं, रबर तुटायच्या परत ढिलं सोडायचं, सोडून द्यायचं, परत ताणायचं, परत सोडून द्यायचं, परत ताणायचं, परत सोडून द्यायचं, हेच असतं रणनीती। जेवढं मिळतंय त्यांच्याकडून शब्द घ्यायचा, लेखी घ्यायचा, परत लढाईसाठी सज्ज व्हायचं, परत शब्द घ्यायचा, परत लढाईसाठी सज्ज व्हायचं। आता अध्यादेश काढला, ती तो मुंबईमधून निघलं, आम्ही प्रमाणपत्र देऊ सगळे स्वैरे, परत ते घेतलं, ते अंमलबजावणी करण्यासाठी परत सरकारवर जावं दबाव आणला त्यांनी। याच गोष्टी असतात आंदोलनाच्या, एकदा सगळं मिळत नसतं। जेवढं मिळतंय तेवढं मराठा बांधवांनी ताब्यात घेतलं पाहिजे आणि ताब्यात घेऊन त्याचं स्वागत केलं पाहिजे। जी सोशल मीडियावरची निगेटिव्ह चर्चा आहे, निगेटिव्ह चर्चा बंद केली पाहिजे। निगेटिव्ह चर्चा यासाठी बंद केली पाहिजे, ज्या लोकांना वाटतंय की कुठे आहे मग आरक्षण, अरे प्रमाणपत्र आलं म्हणजे आलं, भेटलं ना झाले ते ओबीसी, कुठे आरक्षण म्हणजे काय? 54 लाख लोकांच्या नोंदी आहेत आणि नोंदीनुसार सरकार प्रमाणपत्र द्यायला आहे, आणि तुम्हाला प्रमाणपत्र झाल्यावर आले ऑटोमॅटिक ओबीसी, वेगळा कोटा नाही काहीच नाही। तुमच्याकडे नोंद आहे आणि प्रमाणपत्र आहे, झाले तो ओबीसी तुम्ही, संपला विषय। जे लोक म्हणतात कुठे आरक्षण आणि किती टक्के दिलं काय मिळालं मुंबईला जाऊन, याला या आंदोलनाची समज नाही। आणि जे नेते मंडळी असं म्हणत आहेत, अरे तुमच्या हा बघा पाणी पिण्याशी मतलब आहे, तुमच्याच वंचडीने प्यायला पाहिजे असं काही जरुरी नाही। जरांगे पाटलामुळे झालं असेल तर झालं असेल, तुम्ही 40-50 वर्ष झालं तुम्ही बोंबलत होतात आरक्षणाच्या नावाखाली, मराठा आरक्षणाच्या नावाखाली, तुमच्याशाने नाही झालं, समाजानं तुमच्यावर विश्वास ठेवला पण तुम्ही नाही मिळवू शकले। एक साधारण माणूस जरांगे पाटलांसारखं ते आरक्षण तुम्हाला मिळवून देत आहे, ती आनंदाची बाब आहे आणि त्याचं वेलकम केलं पाहिजे। एवढे ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना ऑटोमॅटिक प्रमाणपत्र मिळालं आणि प्रमाणपत्र मिळालं तर त्यांना ऑटोमॅटिक ते ओबीसीमध्ये चाललेत। बरं, मला सांगा याला काय चॅलेंज होणार आहे कोर्टामध्ये? याला ह्याच्यामुळं चॅलेंज होणार नाही, कारण सरळ सरळ मला सांगा, ज्यांच्याकडं समजा मी बुद्धिस्ट आहे, पूर्वाश्रमीचा महार आहे, आता माझ्या मुलाची नोंद आहे, फॉर एक्झाम्पल माझ्या मुलाची नोंद बौद्ध म्हणून आहे, आता समजा त्यानं माझं सर्टिफिकेट, माझ्या वडिलांचं सर्टिफिकेट, माझे वडील ग्रॅज्युएट आहेत, माझ्या आज्याचं काही डॉक्युमेंट सगळं काढलं भविष्यामध्ये त्यांना सरकारला दाखवलं, बघा माझ्या आज्याची नोंद आहे महार म्हणून, माझ्या पंजाची नोंद आहे महार म्हणून, माझ्या बापाची नोंद आहे महार म्हणून, मला महाराष्ट्र प्रमाणपत्र पाहिजे। आणि जर तुमची नोंद आहे तर तुम्हाला मिळणच ना, त्याला वेगळं काय सांगायची गरज आहे? ज्यांच्या आज्या पंजाची जर नोंद आहे तर त्यांना मिळणार आहे, आणि जर मिळणार आहे तर विषय संपवतो तिथं, याला कसं चॅलेंज करणार तुम्ही? ज्याची नोंद सापडली कुणबी म्हणून त्याला चॅलेंज कसं करणार? नाही ते कुणबी नाहीत म्हणणार तुम्ही? ज्याची नोंद सापडली त्याला द्यावाच लागेल, त्याचा तो हक्क आहे। कुणाच्या ओबीसी लिस्ट काय कुणाच्या बापाची नाही, आम्ही ह्याला घ्या ना हिवला घेऊ नका आणि त्याला घेऊ नका, जो त्याचा क्रायटेरिया फुलफिल करेन त्याला ते मिळालं पाहिजे। शेड्यूल कास्टचा जो क्रायटेरिया फुलफिल करेन शेड्यूल कास्टच्या लोकांना मिळालं पाहिजे। मध्यंतरी धनगर बांधवांचं आंदोलन सुरू होतं औरंगाबादला, धनगर बांधव म्हणत आहेत आम्हाला आदिवासीच्या लिस्टमध्ये पाहिजे म्हणून, ते एकदा भेटले मला, मी त्यांना म्हटलं तुम्ही SC मध्ये या, आम्ही तुमचं स्वागत करतो, बाळासाहेब आंबेडकरांना सांगण्याची जबाबदारी आमची, ते तुमचं समर्थन करतील। बघा, आणि त्याला कारण भी दिलं, उत्तर प्रदेशच्या लिस्टमध्ये धनगर लोक हे शेड्यूल कास्टमध्ये आहेत, त्या धर्तीवरती तुम्ही मागणी करा की आम्हाला शेड्यूल कास्टमध्ये टाका। मग शेड्यूल कास्टमध्ये टाका ही मागणीच होत नाही का? आरक्षण पाहिजे पण दलित पण नाही पाहिजे, आरक्षण पाहिजे पण दलित पण नाही पाहिजे। आम्ही वेलकम करायला तयार आहेत पण शेड्यूल कास्टमध्ये यायची कुणाची तयारी नाही आहे, आम्ही वेलकम करायला तयार आहेत, या तुम्ही शेड्यूल कास्टमध्ये, आमचा कोणालाच विरोध नाही, कशाला जाता शेड्यूल ट्राईबमध्ये ते विरोध करत आहेत तर?
या बाबी पण मला सांगण्याची गोष्ट आहे. तो जो शेड्यूल कास्टचा जो क्रायटेरिया पूर्ण करेल त्याला शेड्यूल कास्टमध्ये टाका. जो शेड्यूल ट्राईबचा जो क्रायटेरिया फुलफिल करतो त्याला शेड्यूल ट्राईबमध्ये टाकलं पाहिजे. जो ओबीसीचा क्रायटेरिया फुलफिल करतो त्याला ओबीसीमध्ये टाकलं पाहिजे. तुमचं छगन भुजबळांचं म्हणणं होतं सरसकट मराठ्यांना घेता येणार नाही, पण ज्यांच्याकडे कुणबी आहेत ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना तर घ्यावं लागेल ना. त्याचं तर वेलकम करा मोठ्या दिला ना. ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांचं तुम्ही घेतलं पाहिजे आणि त्यांना वेलकम केलं पाहिजे. आकुड बुद्धीसारखं नाही राहिलं पाहिजे. याचं मराठा बांधव ओबीसीमध्ये आल्याचा फायदा बी आहे. काय फायदा आहे तुम्हाला सांगतो. शेड्यूल कास्टचं आज आरक्षण 1500 जाती घेतात, महाराष्ट्रात 59 जाती घेतात. आरक्षणाची लढाई कोण लढतं? एकच जात लढते, महार. पूर्वाश्रमीचा महार आताचा बौद्ध महाराष्ट्रात, आणि उत्तर भारतामध्ये चर्मकार लोक लढतात, चांबार लोक. दोनच जाती लढतात आरक्षणासाठी. कोणत्या शेड्यूल कास्टवर अन्याय झाला? उत्तर भारतातले चांबार आणि महाराष्ट्रातले बौद्ध. 1500 जातीची लढाई या दोन जाती लढतात आरक्षणाची आणि हक्काची. या दोन जातीमुळं शेड्यूल कास्टचं आरक्षण टिकून आहे जे काही टिकून आहे. कारण लढणाऱ्या जाती जर असतील, लढणाऱ्या जर जाती असतील तर हक्क अधिकार टिकतात. ओबीसीमध्ये ज्यावेळेस मराठा येतील, मराठा ही मार्शल रेस आहे, लढाकू जात आहे. उलट ओबीसीचं जे आरक्षण आहे आज जे 27% केंद्रातली वाढवायचं असेल, मराठा बांधव लढतील आणि लढतील त्यावेळेस तुम्हाला ते मिळेल. वाढण्याचं तुम्हाला वाटतं की मराठा आल्यानं आमची कोंडी होईल? ज्या जातींना ज्या लोकांना वाटतंय की मराठा आमच्यामध्ये आल्यानंतर आमचं आरक्षण खातील, अरे माझं सरळ म्हणणं आहे, ज्या कुणबी जात आहेत, माळी जात आहेत, काही परीट माणसं, न्हावी लोक, धोबी लोक बराबरी करतात का माळी जातीची, कुणबी जातीची बराबरी करतात का? लोहार, कुंभार, अरे मग तुम्ही त्यांचं आरक्षणाचं ज्यावेळेस खाता त्यावेळेस जमते का? मराठे तुमचं येऊन खातील ह्याची जर चिंता आहे तर तुम्ही त्यांचं खाता ते जमतं? हे खायचं खेळायचं ह्या गोष्टी नसता, ह्या बोलल्या बी नाही पाहिजे. जो क्रायटेरिया फुलफिल करतो त्याला घ्या अशी ही संवैधानिक बाब बोलली पाहिजे. आमचं सरळ म्हणणं आहे की ज्यांच्याकडं कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना देता येतं आहे, त्यांचा तो हक्क आहे. असे जर 2 करोड लोक जर आले तर विषय संपला. ऑलरेडीच सध्या जे हां ही गोष्ट आहे की सध्याच ऑलरेडीच आरक्षण ते कमी आहे, मग ही लोकसंख्या वाढल्यावर करायचं काय? एकदा आल्यानंतर ही वाढविण्यासाठी मराठा बांधवांनी लढाई लढली पाहिजे, कुणबी बांधवांनी लढाई लढली पाहिजे. एकदा या कुणब्याचं प्रमाणपत्र काढा, ओबीसी व्हा, आणि ओबीसी झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा लढाई लढा. ओबीसी आरक्षण वाढलं पाहिजे, संख्येनुसार मिळालं पाहिजे याची भूमिका घ्या. कारण किती मिळालं पाहिजे यासाठी जातीनिहाय जनगणना करावी लागेल. 1931 शेवटची जातीनिहाय जनगणना झालेली आहे. 1931 नंतर जातीनिहाय जनगणना झाली नाही. जर जातीनिहाय जनगणना झाली, कोण कुणाचं खातं येईल, कोण कुणाचं खातं, सगळं डाकेवारी आकडेवारी समोर येईल. कारण काय आहे, जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर ओबीसीची संख्या किती ही निर्धारित होईल आणि त्यानुसार त्यांना ते मिळून जाईल. मराठा बांधवाची संख्या किती आहे, कुणबी बांधवाची संख्या किती आहे, ती संख्या निर्धारित होईल. एकदा संख्या निर्धारित झाली की त्यांना देता येईल. जे लोक म्हणतात नाही नाही गरिबांना दिलं पाहिजे, आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची व्याख्या काय केली? आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. एवढंच नाही, व्हॉट गांधी आणि काँग्रेस हॅव डन टू द अनटचेबल्समध्ये बाबासाहेब म्हणतात की आरक्षण हे ब्राह्मण बनियाच्या सत्तेवरचं नियंत्रण आहे. त्यांची जी मक्तेदारी आहे शासन प्रशासनामध्ये ते मोडण्यासाठी आरक्षण आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्या आहे. आरक्षण काय गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम, राशनचं दुकान आहे, 80 करोड लोकांना 1 रुपया किलो गहू, 2 रुपया किलो तांदूळ दिलं जातं, हे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम आहे. घरकुल योजना गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम आहे. अंगणवाडीमध्ये पोषण आहार गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम आहे. हे या गरिबी निर्मूलनाचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत. आरक्षण हा काय गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. आरक्षण हा प्रतिनिधित्वाशी जुडलेला मामला आहे. आर्टिकल 15, आर्टिकल 16(4), 15(4) स्पष्ट उल्लेख आहे. आरक्षण राज्य कोणाला देऊ शकतं? जे सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत, जे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि ज्यांचं शासन प्रशासनामध्ये अपर्याप्त प्रतिनिधित्व आहे. अपर्याप्त म्हणजे त्यांची जेवढी संख्या आहे तेवढं जर त्यांचं प्रतिनिधित्व नसेल त्यांना देता येत आहे. आता मराठा बांधवांची ओबीसींची संख्याच निर्धारित नाही तर अपर्याप्त आहे का पर्याप्त आहे कसं सांगणार? पर्याप्त आहे की अपर्याप्त आहे यासाठी जनसंख्या निर्धारित व्हावी लागेल. जनगणना झाली पाहिजे, जनगणना झाल्यावर कळेल ना तुमची संख्या किती आहे, किती पाहिजे म्हणून. त्यामुळे सगळ्या ओबीसी बांधवांनी, सगळ्या मराठा बांधवांनी जनगणनेचा मुद्दा रेटला पाहिजे. जनगणना जर झाली तर तुमची जेवढी संख्या आहे तेवढं तुम्हाला देता येईल, त्यासाठी लढता येईल. आणि जनसंख्याच निर्धारित नाही. मध्यंतरी सरकारनं 13% आरक्षण दिलं, 16% आरक्षण दिलं, कोर्टानं म्हणलं 16 आकडा कुठून आला? हे 16 काय भानगड आहे? 17 का नाही, 15 का नाही, 13 आकडा काय कुठून आला? 12 का नाही, 11 का नाही, 10 का नाही? ज्यावेळेस एखादा त्याला शास्त्रशुद्ध डाके आकडेवारी द्यावी लागते सुप्रीम कोर्टामध्ये, तुम्ही उचलली जी म्हणून टाळ्याला लावली, 10 देतो, 12 देतो, 15 देतो असं नाही जमत. तुम्ही जर आरक्षण देता तर त्याला शास्त्रशुद्ध तुमची जनसंख्या किती आहे, तुमचा तो जो डाटा आहे का, तुमचं पर्याप्त प्रतिनिधित्व आहे का? सरकारनं समजा मराठा बांधवांचे एवढे IAS आहेत, एवढे DYS आहेत हे सांगत, एवढे तलाठी आहेत,
पण किती पाहिजेत, किती पाहिजेसाठी संख्या लागेल ना, किती आहेत हा डाटा सरकार गोळा करू शकतं 10 दिवसामध्ये. सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा लोक किती आहेत हा डाटा 10 दिवसात मिळेल. किती पाहिजेत, किती पाहिजेसाठी संपूर्ण महाराष्ट्राची जनसंख्या मोजावी लागेल, जातीन्याय मोजावं लागेल, मग मराठ्यांची संख्या निर्धारित होईल. मग त्या संख्येनुसार तुमचं प्रतिनिधित्व आहे का, मग कळण किती पाहिजेत. तुमची संख्याच निर्धारित नाहीत कसं कळणार आहे. त्यामुळे सर्वांनीच, ज्यांना वाटतंय ओबीसी बांधवांना की मराठा आल्यानंतर आमचं आरक्षण कमी होईल, तर ती संख्या जर वाढवायची असेल तर जातीन्याय जनगणनेचा मुद्दा रेटला पाहिजे, तो अजेंड्यावर मुद्दा घेतला पाहिजे. हा एक मुद्दा आहे. परंतु एवढं मोठं आंदोलन आहे, एवढं मोठं मराठा बांधव लाखो लोक रस्त्यावर आले असताना सुद्धा, हे मागच्या 16 लाखो लोकांचे मोर्चे काढले, आताही लाखो लोक जमा होत आहेत, परंतु सरकारला भीती का वाटत नाही. मला वाटते सरकारला भीती याच्यासाठी वाटत नाही. लाखो मराठे जरी एकत्र आले तरी सुद्धा सरकार भीत नाही. याचं कारण हे आहे की सरकारकडे ईव्हीएम आहे. ईव्हीएममध्ये तुम्ही लाखो नाही, तुम्ही कुणालाही मतदान करा, त्यांना माहीत आहे कुणाला मतदान जाणार आहे ते. त्यामुळे जोपर्यंत त्यांच्याकडे ईव्हीएम आहे, तुम्ही लाखो नाही करोडो आला तरी ते घाबरत नाहीत. हे बी मुद्दा समजून घेतला पाहिजे. जर या सरकारला, केंद्र सरकार लोकमतीत मोदीला रोखायला पाहिजे. मोदीच्या विरोधात इंडिया आघाडी, फिंडिया आघाडी सगळ्या होत आहेत. अरे ईव्हीएमलाच रोखलं नाही तर मोदीला कसं रोखणार तुम्ही. ईव्हीएम रोका, मोदीला रोखलं जाईल. जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत मोदीला तुम्ही नाहीत रोखू शकत. ही बी प्रॅक्टिकल परिस्थिती समजून घ्या. लाखोंचे मोर्चे निघत आहेत, सरकारला का भीती वाटत नाही की आमचं सरकार जाईल, या होईल त्या होईल. आता तुम्ही कुणालाही मतदान करा, ईव्हीएमद्वारे ते मतदान मॅनेज करतात. ही बी गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. जसं जातीन्याय जनगणनेचा मुद्दा अजेंड्यावर असला पाहिजे, तसा ईव्हीएमचा मुद्दाही अजेंड्यावर मुद्दा असला पाहिजे. आणि शेवटचा याच्यावरचे पर्याय सांगतो, 1-2 मिनिट बोलून थांबेल, की जे कुणबी आहेत, ज्यांच्या मराठा बांधवावर कुणबी आहेत, ज्या 54 लाख नोंदी जर सापडल्या असतील त्यानुसार त्यांचे सगळे स्वैरे भावकींना जर प्रमाणपत्र दिले जातील तर याच्यामध्ये जवळपास 2 करोड लोकांना प्रमाणपत्र मिळून जाईल. 2 करोड म्हणजे समजा 4 करोड मराठ्यांची लोकसंख्या जरी पकडली, ऑलरेडीच कुणबी ज्यांना 1 करोड लोक आलेले आहेत, राहिला 3 करोडचा मुद्दा. 3 करोड म्हणजे 2 करोडला प्रमाणपत्र मिळून जातील, फक्त राहिला 1 करोडचा मुद्दा. लढाई 1 करोडला अगोदर झाली होती, आता 2 करोड येतील, राहिलेले 1 करोड तिसऱ्या टप्प्यात येतील. टप्प्याटप्प्यात सगळे होईल, ही लढाई टप्प्याटप्प्याची आहे. फक्त मराठा बांधवांनी ओबीसी बांधवांना बोलत असताना आश्वासित करायला पाहिजे, बोलायला पाहिजे की आम्ही ओबीसीत आल्यानंतर ओबीसी आरक्षणाची लढाई आम्ही लढू, आणि ओबीसीची जी संख्या आहे त्याची वाढवण्यासाठी आम्ही लढाई लढू. ही भूमिका मराठा बांधवांनी घ्यायला पाहिजे. आणि मराठा बांधवांच्या आरक्षणाला आंबेडकरी चळवळीने जाहीर पाठिंबा दिला पाहिजे. आणि जर कुणबी म्हणून जर प्रमाणपत्र मिळत असेल तर ते तर आणखी जाहीर पाठिंबा दिला पाहिजे, कारण फुलेंची चळवळच आहे. मराठ्यांनी स्वतःला कुणबी म्हटलं पाहिजे. मराठे जोपर्यंत कुणबी बांधणार नाहीत, कुणबी माणूस शेतकरी बनतो, आणि शेतकरी बांधल्यानंतर शेतकरी जसाही माणूस बनतो तो इथल्या भूमिपुत्रांसोबत जोडला जातो. त्यामुळे ही जरंगे पाटलाच्या मार्फत जी काही चळवळ सुरू आहे याला येणाऱ्या काळात वैचारिक आधार येणार आहे, आणि ती राईट डायरेक्शन चालू आहे असं मला वाटतं. त्यामुळे जे मिळाले ते पदरात पाडून याला खुश झालं पाहिजे, आनंद व्यक्त केला पाहिजे, आणि पुढच्या लढाईसाठी सज्ज झालं पाहिजे. 54 लाख आणि 54 लाखच लोकांना मिळू द्या नोंदी, तेवढ्याच लोकांना मराठ्यांचं कल्याण. 54 लाखात झालं कल्याण, राहिल्यांची लढाई नंतर लढा. काही जे लोक म्हणजे नाही मग बाकीच्यांचं काय, अरे बाकीचे ज्यांना मिळालंय त्यांचं बघा ना. जसं काही 2 करोड लोकांना 4 करोड लोकांना प्रमाणपत्र मिळालं का, 4 करोड नोकऱ्या आहेत का, नोकऱ्या तर नाहीत, 100-200 हजार नोकऱ्या आहेत, तेवढ्या नोकऱ्याच नाहीत. त्यामुळे ज्यांना मिळाले त्यांना येऊ द्या, आणि येऊल्यानंतर ती परत ओबीसींची लढाई, मराठा बांधवांचं कुणबीकरण जे सुरू आहे, आणि मराठा बांधव कुणबी म्हणून जे ओबीसीमध्ये येत आहेत त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आणि मग आरक्षणाची जी लढाई आहे, या आरक्षणाच्या लढाईमध्ये ज्यावेळेस मराठा बांधव आरक्षणाच्या समर्थनात राहतील तर महाराष्ट्रामध्ये विरोधाला कोण आहे मग, ब्राह्मणाशिवाय दुसरा कोणी विरोधाला शिल्लक उरत नाही. आरक्षणाच्या समर्थकांची टीम वाढत आहे, स्ट्रॉंग बनत आहे. मराठा बांधवांचं आम्ही वेलकम करतो. तुम्ही कुणबीपत्र मिळवा, आणि आरक्षणाच्या लढाईमध्ये आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू, तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून लढा. 1990 नंतर जे प्रायव्हेटायझेशनची जी पॉलिसी आहे, LPGची खाजगीकरणाची, आउटसोर्सिंगद्वारे कामं सुरू आहेत, त्यामुळे सरकारी नोकऱ्या राहिल्या नाहीत. मराठा बांधवांना आम्हाला सांगायचं आहे, तुम्ही आता कुणबी बनत आहात, आता ओबीसी बनत आहात, तर इथं या, वेलकम आहे. आणि ही जी प्रायव्हेटायझेशनच्या विरोधातली लढाई आहे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे किंवा प्रायव्हेटायझेशनच बंद केलं पाहिजे, सरकारीचा अनुशेष सरकारी SC ST OBCचा भरून काढला पाहिजे, सरकारनं जागा काढल्या पाहिजे, यासाठी आपण मिळून लढूयात. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.